आपली मुलगी इंग्रजी मीडियम मध्ये पाठवणं याचा अर्थ असा तिला विकासाचा आणि ग्रोथचा सेन्स त्याचा परिप्रेक्ष्य तिला आलेला आहे. प्रॉब्लेम काय झाला आपल्याकडे आणि जो प्रॉब्लेम बरोबर सांगितला निसुरेने तो असा की ह्या व्यवस्थेचे फायदे विकासाचे फायदे ज्या प्रमाणापर्यंत वेगवेगळे प्रदेश वेगवेगळे समाज घटक यांच्यापर्यंत ज्या प्रमाणात जायला पाहिजे होता ह्या दोन गोष्टीमध्ये फार मोठा फरक आहे. द डिस्ट्रीब्युशन ऑफ बेनिफिट्स अँड द एक्सटेंट टू विच दे वुड हॅव बीन डिस्ट्रीब्युटेड तेवढं झालेलं नाही आणि ते आजही होताना दिसत नाही. असं आहे 1993-94 आणि 2004-05 या 10 वर्षामध्ये सरासरी आर्थिक प्रगतीचा वेग 7% होता. 1983-84 आणि 1993-94 या 10 वर्षामध्ये तो जवळजवळ 5.5-6% होता. याचा अर्थ पोस्ट लिबरलायझेशनमध्ये रेट ऑफ ग्रोथ आर्थिक प्रगतीचा वेग हा निकालसपणे 1.5-2% वाढलेला आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण एक्सटेंट ऑफ पॉवर्टी ही सुद्धा 10 वर्षामध्ये कमी झालेली आहे. बट आणि इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट रेट ऑफ डिक्लाईन इन पॉवर्टी दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या प्रमाण कमी होण्याचा जो दर होता तो दर वाढलेला नाही. म्हणजे रेट ऑफ डिक्लाईन इन पॉवर्टी हॅज नॉट इन्क्रीज आयदर इट रिमेन कॉन्स्टंट किंवा तो थोडा कमी झालेला आहे. याचा अर्थ असा की लिबरलायझेशन नंतर आता ह्याच्यात आपण निष्कर्ष काढतोय का पण लिबरलायझेशन बॅड म्हणून वी शुड नॉट थ्रो बेबी अलॉंग विथ द बाथ वॉटर पण वस्तूची लक्षात गेलं पाहिजे अशी आणि या देशाच्या राज्यकर्त्यांनी योजना आयोग आणि सगळ्या लोकांनी लक्षात गेलं पाहिजे अशी की ग्रोथ इज अ नेसेसरी कंडिशन फॉर रिमूव्हल ऑफ पॉवर्टी अँड क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट बट इज नॉट द सफिशियंट कंडिशन फॉर द रिडक्शन इन पॉवर्टी. ती सफिशियंट गोष्ट नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक विकासाचे कार्यक्रम ज्यात मी थोडक्यात उल्लेख करावी आर्थिक प्रगतीचा वेग 7% होता. 1983-84 आणि 1993-94 या 10 वर्षामध्ये तो जवळजवळ 5.5-6% होता. याचा अर्थ पोस्ट लिबरलायझेशनमध्ये रेट ऑफ ग्रोथ आर्थिक प्रगतीचा वेग हा निकालसपणे 1.5-2% वाढलेला आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण एक्सटेंट ऑफ पॉवर्टी ही सुद्धा 10 वर्षामध्ये कमी झालेली आहे. बट आणि इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट रेट ऑफ डिक्लाईन इन पॉवर्टी दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या प्रमाण कमी होण्याचा जो दर होता तो दर वाढलेला नाही. म्हणजे रेट ऑफ डिक्लाईन इन पॉवर्टी हॅज नॉट इन्क्रीज आयदर इट रिमेन कॉन्स्टंट किंवा तो थोडा कमी झालेला आहे. याचा अर्थ असा की लिबरलायझेशन नंतर आता ह्याच्यात आपण निष्कर्ष काढतोय का पण लिबरलायझेशन बॅड म्हणून वी शुड नॉट थ्रो बेबी अलॉंग विथ द बाथ वॉटर पण वस्तूची लक्षात गेलं पाहिजे अशी आणि या देशाच्या राज्यकर्त्यांनी योजना आयोग आणि सगळ्या लोकांनी लक्षात गेलं पाहिजे अशी की ग्रोथ इज अ नेसेसरी कंडिशन फॉर रिमूव्हल ऑफ पॉवर्टी अँड क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट बट इज नॉट द सफिशियंट कंडिशन फॉर द रिडक्शन इन पॉवर्टी. ती सफिशियंट गोष्ट नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक विकासाचे कार्यक्रम ज्यात मी थोडक्यात उल्लेख 11 योजनांमध्ये करतो. अविकसित आणि विकसित प्रदेशांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे तेलंगणामध्ये आंदोलन सुरू आहे. तेलंगणामध्ये मी जाऊन आलो. बुंदेलखंडमध्ये बुंदेलखंड मागासलेलं आहे. त्याच्यानंतर गुलबर्ग मागासलेलं आहे कर्नाटकामध्ये. महाराष्ट्रामध्ये विदर्भाचं काय तुमच्यापैकी किती लोक मला विदर्भाचे माहीत नाहीत पण विदर्भाच्या स्वतंत्र वेगळ्या राज्याला माझा 100% पाठिंबा आहे. विदर्भाच्या लोकांनी हे मांडण्यापूर्वीपासून सुद्धा काय म्हणाले विदर्भाला महाराष्ट्रामध्ये विलीन झाल्यानंतर 1953 नागपूर करार झाला. महाराष्ट्राचा सगळा कॉटन विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये एकही सुताची गिरणी किंवा पॉवरलूम किंवा हँडलूम नाही. सगळे पॉवरलूम सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर. देशातल्या सगळ्या संत्र्यांच्यापैकी जे महाराष्ट्रातले सगळी संत्री नागपूरला आणि 1% देखील संत्र्यांच्यावर प्रोसेसन नाही. हळदीरामची संत्र्याची बर्फी जर सोडली ती देखील लोक खात नाही आता
मग कारण बर्फी जेवढे आता प्रकार लोकांना उपलब्ध आहेत ते सुद्धा प्रोसेसिंग होत नाही. एक मोसमाच्या वेळेला 1 रुपयाला लोक 5-5 संत्री विकतात, जे आपण 5 रुपयाला मुंबईमध्ये 1 संत्र घेतो. तर प्रादेशिक असमतोलाचा एक प्रश्न आहे. आणि म्हणून गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण जेव्हा म्हणतो की महाराष्ट्र बेस्ट डेस्टिनेशन फॉर इन्व्हेस्टमेंट, आंध्र प्रदेश बेस्ट डेस्टिनेशन, नरेंद्र मोदी म्हणतात गुजरात बेस्ट डेस्टिनेशन, की डेस्टिनेशन चांगले आहे, त्यांचा विकास व्हायला पाहिजे, पण उद्या ह्याच्यातून प्रादेशिक असमतोल वाढणार नाही. 1947 साली 15 राज्य होती भारतामध्ये, आता ती 35 राज्य झालेले आहेत. 1951 साली जवळजवळ 300-350 जिल्हे होते, आता ते 604 जिल्हे झालेले आहेत. ह्याच्यातून उद्या लोकांनी जर स्वतंत्र अस्मितेची मागणी केली तर ते फुटीरवादी आहेत असं म्हणण्याचं देशातील राज्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार असणार नाही. वेगवेगळ्या नैसर्गिक सामुद्रीच्या विषम वाटपामुळे सगळ्याच प्रदेशांची सारख्या प्रमाणात विकास होणार नाही हे बरोबर आहे, पण तो जेव्हा होत नाही त्यावेळी तुम्ही तुमच्या धोरणाच्या अनुषंगाने, कार्यक्रमाच्या अनुषंगाने, प्रोग्रॅमच्या अनुषंगाने जाहीरपणे अधिक सकसपणे इंटरव्हेन्शन करून ती विकासातली दरी ही कधी पूर्ण 100% होणार नाही, पण ती भरून काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ह्याच्यातला दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, जे इथे स्किल एम्प्लॉयमेंट आहे. संपूर्ण एज्युकेशन सिस्टीम मगाशी देवस्त्री बोलले आणि रुपणाचा उल्लेख केला, मिसमॅच. काय एज्युकेशन सिस्टीम आपले आहे? जी एज्युकेशन सिस्टीम 5 वर्ष मी चालवली मुंबई विद्यापीठामध्ये आणि 5 वर्षानंतर प्लॅनिंग कमिशनमध्ये, 1986 पर्यंत भारतातली सगळी एज्युकेशन सिस्टीम वॉज लार्जली इरिलेव्हंट. 1835 सालचं वुड्सचं डिस्पॅच आणि 1836-37 सालचा माउंट स्टोन एल्पिन्स्टेनने तयार केलेली पॉलिसी 1986 पर्यंत तशी तशी आपण वापरली. आणि त्याच्यातून काय झालं निर्माण? आत्ता लेटेस्ट मेकेन्सीच्या रिपोर्टप्रमाणे भारताच्या विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांच्यापैकी 72% पदवीधर दे आर अनएम्प्लॉएबल. नॉट ओनली अनएम्प्लॉईड, रोजगार क्षम, त्यांच्याकडे पोटेन्शियल नाही. 61st राऊंड ऑफ नॅशनल सॅम्पल सर्व्हे 2004-05 पद्धतीने फक्त 2% आपल्याकडे स्किल लेबर आहे ज्यांना फॉर्मल ट्रेनिंग दिलं जातं आणि उरलेला 7% लोकांना दुसऱ्या प्रकारचं एक कमी जास्त प्रमाणाचं स्किल दिलं जातं. 90% लेबर इज अनस्किल. आता या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतो, या सगळ्या भूमिका मी प्लॅनिंग कमिशनमध्ये मांडलेल्या आहेत. डेमोग्राफिक डिव्हिडंड, जवळजवळ 45% पॉप्युलेशन 18-35 वर्षापर्यंत, यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड आणि पॉसिबली डेमोग्राफिक डिव्हिडंड. पण आपण जर रोजगाराच्या नीट संधी उपलब्ध करून देऊ शकलो नाही, आपली शैक्षणिक धोरण रोजगारमुख जर केलं नाही, चायनामध्ये 4000 ट्रेड्स आहेत वेगवेगळे, 10 युनिव्हर्सिटीमधल्या चायनामध्ये जाऊन मी त्याचा सर्वे करण्याचा प्रयत्न केला, 4000 ट्रेड्स आहेत. आणि ट्रेड म्हणजे कसे, आठवड्याचा पण ट्रेनिंग आहे. आपल्याकडे ट्रेनिंग घेतल्यानंतर 1 वर्षाचा डिप्लोमा, 2 वर्षाचा डिप्लोमा, 4 वर्षाची डिग्री, डिग्री घेईपर्यंत तुम्ही जे काय शिकता दॅट बिकम्स इरिलेव्हंट. टेक्नॉलॉजी इतकी प्रचंड वेगाने वाढते आपल्याला कल्पना आहे. आपल्याकडे मॅक्झिमम अशा प्रकारचा विचार केला तर 1200-1300 ट्रेड्स आहेत. तेव्हा जर आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड योग्य तऱ्हेने वापरण्यासाठी आवश्यक ते बदल आपले केले नाहीत, फॉर्च्युनेटली नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन केलेलं आहे, एक्सपान्शन होतं हायर एज्युकेशन सिस्टीमचं, नवीन IITs आहेत, टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स आहेत, NITs आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मास लेव्हलवर फक्त 15% मध्यमवर्गीय लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी हे उद्देश असू शकत नाही आर्थिक धोरणाचा. ते अधिक डिस्पर्स करण्यासाठी, आर्थिक प्रगती होत असताना आर्थिक विषमता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड हे जर डेमोग्राफिक डिझास्टर व्हायचं नसेल, डेमोग्राफिक डिव्हिडंड कॅन बिकम डेमोग्राफिक डिझास्टर इफ यू आर नॉट एबल टू मॅनेज. तुम्ही कल्पना करा, MA पर्यंत तुम्ही शिक्षण दिलं आणि तो माणूस किंवा ती मुलगी 4 वर्ष बेकार राहिली, त्याची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट केवढी असते. अनस्किल माणसाला देखील रोजगार मिळायला पाहिजे, पण अनस्किल माणूस 1 वर्ष बेकार राहिला तर त्याची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, आणि 4 वर्ष एम ए झाला म्हणून बेकार राहिला, इंजिनियर बेकार राहिला तर त्याची ऑपॉर्च्युनिटी, ह्यात गोष्ट तफावत आहे. दुसरं आपण झालं आहे असं शिक्षणाच्या बाबतीमध्ये की आता पण असं म्हणतो प्रायव्हेट आहे, तुम्हाला माहिती आहे, मला एका मित्राने सांगितले की एका डीम युनिव्हर्सिटीमध्ये MD च्या सीटसाठी 1 कोटी रुपये घेतात. इथे बसलेल्यापैकी किती लोक 10 लाख रुपये देऊ शकतील? प्रायव्हेटायझेशन आपण जे म्हणतो की नाही, त्याचे अंडरटोन्स आपण समजून गेला पाहिजे. प्रायव्हेटायझेशन शब्दाशी आपण
खेळण्याचा प्रयत्न खेळण्याचा प्रयोजन नाही. गरिबांना, मध्यम वर्गीयांना, इवन उच्च मध्यम वर्गीयांना सुद्धा अशा प्रकारे जर टोटल प्रायव्हेटायझेशन हायर एज्युकेशन झालं तर शिक्षण तुम्हाला अफोर्डेबल घेता येणार नाही, आणि म्हणून तुम्हाला शैक्षणिक लोनची व्यवस्था केली पाहिजे. राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना अनफॉर्च्युनेटली डायड, प्लॅनिंग कमिशनमध्ये आले, ही वॉज चीफ मिनिस्टर. आणि बिंग इन्चार्ज ऑफ एज्युकेशन मी राजशेखर रेड्डींना असं विचारलं, आय अंडरस्टँड दॅट इन युअर स्टेट पीपल आर चार्जिंग 36 लाख ऑफ रुपीज फॉर वन MBBS कोर्स. आणि पुढे मी राजशेखर रेड्डींना असं विचारलं, यू ॲज द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट कॅन यू गिव्ह 36 लाख रुपीज फ्रॉम युअर नॉन सोर्सेस ऑफ इन्कम. या देशातला कोणताही मुख्यमंत्री स्वतःच्या नॉन सोर्सेस ऑफ इन्कममधून 36 लाख रुपये देऊ शकत नाही. आणि म्हणून शिक्षणामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणत असताना, ते अफोर्डेबल करत असताना, त्याची लोन सिस्टीम करत असताना आपल्याला ह्या गोष्टी विचार करावा लागेल. शेवटचा मुद्दा बोलून मी हे संपवतो, आणि ते म्हणजे शेतीच्या विषयी. मगाशी रूपाने खूप चांगला मुद्दा उपस्थित केला, भारतामध्ये हा जो क्रायसिस जो आहे ह्याच्याकडे दुर्दैवाने या देशातील अर्थतज्ज्ञांनी, मी अर्थशास्त्रज्ञ शब्द वापरत नाही, अर्थतज्ञ, इकॉनॉमिक्समध्ये इट इज वन लोअर इन डिफरन्स कर, अर्थशास्त्रज्ञ इज मच बिगर दॅन दॅट. अर्थतज्ञच्या खाली आणि किती आर लोअर इन डिफरन्स इज कर, ओके. पण आत्ता लेटेस्ट माहितीप्रमाणे भारतातील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा हिस्सा फक्त 18.5% आहे, आणि श्रमशक्ती जी आहे शेतीमध्ये ती 54% आहे. 54% श्रमशक्ती आणि 18.5% उत्पन्न, याचा अर्थ पर कॅपिटा किती असेल उत्पन्न, हा केवढा डिस्प्रपोर्शनॅलिटी क्रायसिस आहे. तेवढा माझी भूमिका अशी आहे, आय एम ऑपरेटिंग ऑन लोअर इन डिफरन्स कर, की तुम्हाला या देशामधून भारत सरकारला वेगळं राज्य सरकारनं शेतीचा विकास केल्याशिवाय, शेतीमधली उत्पादकता वाढवल्याशिवाय, शेतीचं डायव्हर्सिफिकेशन केल्याशिवाय, इरिगेशन, सिंचनक्षमता, त्यांचं योग्य वाटप, हे सगळं केल्याशिवाय भारतातील ग्रामीण दारिद्र्याचा प्रश्न नीट पद्धतीने सोडवता येणार नाही. अनफॉर्च्युनेटली दिस वॉज माय पोझिशन बिफोर जॉईनिंग प्लॅनिंग कमिशन, इन द प्लॅनिंग कमिशन, आफ्टर द प्लॅनिंग कमिशन. सोयीप्रमाणे आपली वैचारिक भूमिका बदलणं याला मराठीमध्ये साधा शब्द म्हणजे दांभिकपणा आहे, जो दोष मी पत्करू शकत नाही. मला आपल्याला हे सांगायचं आहे, सगळ्या राज्य सरकारांनी गेल्या 20 वर्षामध्ये शेतीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. महाराष्ट्रासकट त्यांच्या ॲन्युअल प्लॅनमध्ये 6%पेक्षा दे आर नॉट स्पेंडिंग ऑन ॲग्रिकल्चर. हे सगळे शेतकऱ्यांच्या नावाने सगळे शपथा घेतात, शपथा घेण्यामध्ये आपले लोक एक्सपर्ट आहेत, दोनदा शपथ घ्यावी लागते, एकदा मिनिस्टर झाल्यावर आणि नंतर लोकांकडे गेल्यानंतर तुमचा मी काम करू म्हणून, आय रिस्पेक्ट पुढे. मला तुम्ही सांगा की अशा पद्धतीने जर ग्रामीण शेतीचा डायव्हर, आणि नुसतं शेती नाही, शेतकरी आत्महत्या विदर्भामध्ये का करतात, शेतीशिवाय, कापसाशिवाय दुसरं कुठलं उत्पादनाचं साधनच नाही. विदर्भाचं पॅकेज देण्याच्या अगोदर पंतप्रधानांनी आमची 3 लोकांची टीम विदर्भामध्ये पाठवलेली होती, आणि नंतर ते पॅकेज आलं 3,750 कोटी रुपयांचं. त्याला देशातल्या मोठ्या अर्थतज्ञांचा फार विरोध होता की आपल्याकडे म्हणे आपल्याकडे हाऊ इकॉनॉमिस्ट मिसअंडरस्टँड इकॉनॉमिक प्रॉब्लेम. त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांना अशी सवय लागेल की बँकेचं कर्ज देता कामा नाही म्हणून. 2003-04 मध्ये मिस्टर देवस्थळ कॅन करेक्ट मी अँड रुपा ऑल्सो, इथल्या मोठ्या आणि मीडियम इंडस्ट्रीजनी त्यांच्याकडे असलेले टोटल नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स वी आर अमाउंटिंग टू 95,000 crore rupees नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. नॉन परफॉर्मिंग ॲसेट नॉट डिफॉल्टिंग लोन, पण दे वेअर नॉन परफॉर्मिंग ॲसेट. विदर्भामध्ये आत्महत्या का करतात, दुसरी कुठलाही त्यांना पर्याय नाही. आणि लक्षात माझ्या असं आलं की एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढं दुधाचं उत्पादन आणि डिस्ट्रीब्युशन होतं, दुधाचं, डेअरी इंडस्ट्री, मिल्क इंडस्ट्री, तेवढं विदर्भातल्या 11 जिल्ह्यांच्यामध्ये होत नाही. देर इज नो सोर्स. पश्चिम आठवडील कधी दुष्काळ पडतो, मानतो लोक विदर्भापेक्षा जास्त दुष्काळ आहे कधी कधी, पण लोक करत नाही आत्महत्या. मी आत्महत्या कोणीच करतं का म्हणे, परंतु मुळात मुद्दा असा की त्यांनाही कोणताही पर्यायी सोय नाही.
मगाशी मी तुम्हाला जी म्हणालो मी की 1993-94 पासून 2004-05 पर्यंत आर्थिक प्रगतीचा वेग वाढून सुद्धा दारिद्र्याच्या दारिद्र्यामध्ये घट होण्याचं प्रमाण मात्र वाढलेलं नाही, याचं कारण शेतीकडे केलेलं दुर्लक्ष। महाराष्ट्रामध्ये 72 मीडियम प्रोजेक्ट्स आहेत आणि 350 मायनोर इरिगेशन प्रोजेक्ट्स आहेत जे इनकम्प्लीट आहेत। आणि महाराष्ट्राविषयी स्पेसिफिक बोलायचं म्हणजे महाराष्ट्राची सिंचन क्षमता आता फक्त 16% आहे, 16.5%, जी 60 साली 11% होती, मग 50 वर्षामध्ये फक्त 5% वाढली। आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना जाहीरपणे माझी विनंती अशी आहे की महाराष्ट्र हॅज बिकम वन मोनोक्रॉप इंडस्ट्री शुगर केन। एकंदर इरिगेशनपैकी 65% इरिगेशन वॉटर हे फक्त एकट्या ऊसाला दिलं जातं। दिस इज डिस्ट्रक्शन ऑफ ॲग्रिकल्चर। शेतीचा विकास, शैक्षणिक क्षेत्रातला विकास, आरोग्याचा विकास, 11-45 काही कार्यक्रम दिलेले आहेत, या अनुषंगाने विचार करत असताना त्याचं इम्प्लिमेंटेशन, आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आहे, जो पंतप्रधानांना सातत्याने चिंता पडलेली असते, ती म्हणजे तुमची संबंध डिलिव्हरी सिस्टीम। दांतवालाच दांतवालाने मला इकॉनॉमिक्स शिकवलं, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, आणि माझ्या आयुष्यातली एक जमेची गोष्ट होती। ते एकदा मला असं म्हणाले की इंडिया डझंट सफर फ्रॉम द फेमिन ऑफ आयडियाज, इज सफर फ्रॉम नॉन इम्प्लिमेंटेशन। भारतामध्ये कल्पनांचा दुष्काळ नाही, दुष्काळ आहे हा इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी न करण्याचा। आपण सगळे जे लोक आहोत, सुदैवाने आपण दरिद्री नाही, म्हणजे आपण डेफिनेटली बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली नाही, म्हणजे अमेरिकेची पॉवर्टी लाईनची केली तर मी पण असेल पॉवर्टी लाईनच्या खाली, पण आपली पॉवर्टी लाईन सुद्धा आपल्याशी सुसंगत अशी आहे। म्हणजे आपली पॉवर्टी लाईन कशी आहे, $1 a day म्हणजे 46 रुपीज। इथल्या उडप्याच्या हॉटेलमध्ये आता माझ्या माहितीप्रमाणे मेदूवडा, आमचे कोकणात लोक त्याला मेंदूवडा म्हणतात, मी त्याला परत सांगतो मेदूवडा, तर मेंदूवडा म्हटल्यानंतर त्याला कळत नाही ती भाषा उडपी असल्यामुळे, तर तो मेंदूवडा म्हटलं तरी मेदूवडाच देतो, तो सुद्धा चहाने मेदूवडा तुम्हाला 46 रुपयाला मिळणार नाही। दिस इज $1 poverty विच इज 27% अकॉर्डिंग टू प्लॅनिंग कमिशन अँड 37% अकॉर्डिंग टू सुरेश तेंडुलकर, 10% point। पण तेंडुलकरांनी, सुरेश तेंडुलकरांनी त्यांच्या कमिटीमध्ये अप्रोच आणि मेथडॉलॉजी बदललेली आहे, पण आपण प्लॅनिंग कमिशनची एस्टिमेट घेऊया, दॅट नोबडी टेक सिरियसली। पण 27% लोक $1 poverty आणि 50%पेक्षा जास्त लोक $2 poverty, म्हणजे 46 × 92 रुपये ज्यांचा दर डोई प्रत्येक दिवशीचा खर्च नाही, असे 60 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर 50% लोकांसुद्धा असणं, दिस इज हायली अनइथिकल अँड नॉन ॲक्सेप्टेबल फॉर एनी रिझन व्हॉट्स एव्हर। आपण दारिद्र्याची चर्चा जी इकॉनॉमिक्सच्या सेमिनारवर, तशी दारिद्र्याची चर्चा नाही करत आहेत आपल्याला। दारिद्र्याची चर्चा जेव्हा एखाद्या माणसाला, बायको अत्यवस्थ असताना हॉस्पिटलात घेऊन जाता आलं नाही 2 तासामध्ये, तर ती मरेल, तेव्हा त्या माणसाला काय वाटतं, दॅट पॉवर्टी कॅनॉट बी इस्टिमेटेड इन द प्लॅनिंग कमिशन इस्टिमेट्स, कारण तिथे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो। तेव्हा ही हे रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ वाढवणे एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, परंतु सरकारचे कार्यक्रम नीट पद्धतीने राबवणं ही गोष्ट दुर्दैवाने होत नाही, कारण त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट आहेत। शेवटचा मुद्दा ह्याच्यातला असा आहे की भ्रष्टाचाराचा, 60,000 कोटी रुपये आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमसाठी देतो, सार्वजनिक वितरण व्यवस्था, त्यातले जवळजवळ 25% हे मिसअलोकेशन आणि काळ्या बाजाराच्या दुकानात जातात। 14,000 कोटी रुपये, म्हणजे व्हेन यू आर फ्रेमिंग इकॉनॉमिक पॉलिसी, आणि इव्हन टुमॉरो फॉर्च्युनेटली रुपा बिकम्स फायनान्स मिनिस्टर वन डे, तरी हा प्रॉब्लेम राहणारच ना। 14,000 कोटी रुपये केरोसिन सबसिडी, आणि त्यातलं जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे 30-40% रॉकेल महान संस्कृती असा जगाला धडा देणाऱ्या आपल्या राष्ट्रामध्ये डिझेल आणि पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी जातं, फायदे कसे गरिबांच्यापर्यंत जाणार। तेव्हा इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिस्ट, धोरणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन, आर्थिक विकासाचा वेग, पॉवर्टी एलिव्हेशन, शेती, उद्योग, हेल्थ, शिक्षण, या सगळ्या गोष्टीचा समत्री विचार करून
एका व्यापक पातळीवर या चांगल्या धोरणांचा, चांगले धोरण फार स्केर्स असतात पण जे आहेत चांगले धोरण कार्यक्रम त्यांचा नीटपणे गरिबांच्या करिवकडे फायदा होण्यासाठी ससवटीने प्रामाणिकपणे राज्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींनी आणि आपण जे सगळे साधारणपणे सुस्थितीमध्ये आहोत त्या सगळ्या लोकांची ही एक नैतिक जबाबदारी आहे, तरच विकास आणि दारिद्र्य निर्मूलन या दोन्ही गोष्टी आपल्याला एकदम साध्य करता येईल। धन्यवाद।